अहो म्हणजे मला कळतंय की मी तुमची लेखन समाधी मोडतेय, पण इतकं काय मनाला लावून घ्यायचं ते? खर तर नंदा आणि भाऊजींचं जरा चुकलंच, त्यांनी तुम्हाला पार्ल्याला घेऊन जायला हवं होतं. तुमचा हा अपमान मी आता कधीच विसरणार नाही. भारती, मान अपमानाच्या पलीकडे गेलेला माणूस आहे मी. समीर आणि मीरा यांचं भांडण मिटतंय यातच आपल्याला आनंद आहे. मला एक नवी लेखमालिका जन्माला घालावीशी वाटती. प्रपंच एक डोळस प्रवाह, कसं वाटत टायटल? खूप छान. घरातल्यांचं एक राहू देऊ, पण मला अगदी नेहमी मनापासून वाटत आलंय की तुमच्यातला हा लेखक जगातला कुणालाच अजून समजून आलेला नाहीये. ओ ज्येष्ठ साहित्यिक, येऊ का? या या खामकर, वेळेवर आलात. वहिनी, अरे वा, साधना चालली वाटत. एक नवी लेखमालिका लिहीन म्हणतोय. प्रपंच एक डोळस प्रवास, कसा वाटतोय विषय? ते जाऊ द्या हो. एक नवीन विषय सांगायला आलोय तुम्हाला मी. नाही, प्रपंचाशी निगडीतच आहे. आपले चार नंबर मध्ये दळवी, त्यांचं काय? त्यांच्या मुलाचा घटस्फोट होतोय अशी बातमी कळलीय. तेव्हा घटस्फोट हाच सध्याचा ज्वलंत विषय आहे, त्याच्यावर लिहा काहीतरी. अहो हल्लीची मुलं हो, आई वडिलांचं ऐकायला नको त्यांना. मुली, विशेषतः मुली खामकर, मुलींना नव्या घरात जुळवून घ्यायला जमतच नाही आजकाल. पण सगळ्या मुलींना असतात बरं का अशा? आता आमची मीराच बघा ना. अरे वा, सगळ्यांचीच भेट व्हायची असं दिसतंय. अरे बापरे, एवढी मोठी बॅग. अगबे, हे काय आलात पण तुम्ही? अगबे मीरा. भारती, खानकरांच्या डब्याच बघतेस ना जरा. हो. कामकर, थोड लिहीन म्हणतोय. हो हो, आलं लक्षात. वहिनी, डबा देताय ना? अरे पण सगळं शांत झालं होतं ना, मग आता हे काय परत? दादा शांत काही झालं नव्हतं. मग का नाही झालं? तू का नाही केलंस? तू काय केलंस काय तिथं जाऊन? दादा, मुलांनी त्यांचं त्यांचं आधीच पक्का केलं होतं. आपण काय बोलणार त्याच्यामध्ये? हेच ना चुकतं तुमचं. आपण काय बोलणार, मग कोण बोलणार आणि का नाही बोलणार? आपण सरळ पोरीची बॅग भरून इथे घेऊन आलास, काही न बोलता सवरता न सांगता. तसं नाहीये दादा, मी बोललो, म्हणजे थोडं बोललो आणि आणि खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. थोडे दिवस गेले की सगळं होईल पहिल्यासारखं असं मला वाटतंय. ते छाती ठोकपणे वाटत नाहीच आहे ना, तुला शंका आहेच. हे बघ दादा, मी होतो ना तिथे. अरे मी ऐकलंय सगळं, दोन चार दिवसात हे सगळं थंड होईल. आणि तू कशाला एवढा गरम होतोस? हेच तर मला कळत नाही ना. मला तुम्ही तिथं का घेऊन गेला नाहीत याचं उत्तरच सापडत नाहीये मला. अरे लढाईला गेलात तुम्ही, लढवय्या माणसाला घरात ठेवून गेलात, शोभत काय? दादा तिथं लढाई सारखं काही झालेलं नव्हतं. तिथं कुणी ना आमच्याशी तावा तावाने बोललंय ना कुणी आमच्याशी भांडलंय. अहो मोठी माणसं आहेत ती, ती काय असं नळावर भांडल्यासारखं भांडणार आहे थोडीच? पण सुनेशी जमवून घेता आलं नाहीच मोठ्या माणसांना. आता काय करणार आहोत आपण? डोंबली तोंड दाखवायची जागा ठेवली नाही या पोरींनी. अहो थोरली तर आधीच येऊन बसली आहे घरी, आता धाकटीही आली. काय सांगणार आहोत आपण लोकांना? मला तर कधी कधी वाटत आपणच कमी पडलो की काय वळण लावायला पोरींना. हे बनंदा, तू आता फार विचार करत बसू नकोस. बघ, आता आपल्याला आपल्या मीरेचा विचार करायला हवा ना. अगं हे पुरुष राहतात नामानिराळे आणि भोगावं सगळं बाईलाच लागतं. एक मिनिट, मला काही भोगावं वगैरे लागणार नाहीये आणि तुम्हा कोणालाही माझी काळजी करायची गरज नाही.
मी ऑफिस जवळ लवकरच एक हॉस्टेल शोधून तिकडे राहीन. मीरा पप्पा तसंही रोज डोंबिवली ते चर्च गेटचा प्रवास आता त्याची त्याची सवय नाही राहिली आहे. सो अगं पप्पा मी इथे का कशाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार नाही आहेत. तोंड झाकून उगीचच फिरावं लागणार नाहीये तुम्हाला कोणाला, कारण मी लवकरच निघी निकडू. कुठेही जाणार नाहीयेस तू. कुठेही जाणार नाहीयेस तू. कळतंय का तुला, तुझं घर आहे, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. काही वाटेल ते होऊ दे. तशीच वेळ आली ना, मी माझ्या बायका पोरांना घेऊन जाईन इथून, पण तू कुठेही जाणार नाहीये. असं बोललीस ना, पुन्हा बोलायचं नाही. समीर ऑफिसला जायलाच हवं का बाळा? हो. हे मनस्थिती ठीक नसेल तर नको जाऊस आजच्या दिवस. काही झालेलं नाहीये मला, किती दिवस घरी बसून राहणार, कंटाळा आलाय, जातो मी. कामात लक्ष लागणार आहे का तुझं बाळा? कामात असेल ना तरच बरं वाटेल मला. आता मनस्थिती बरी असताना आपण असे वेगवेगळे शूज घालतो पायात. अरे बाहेर चाललायस? ऑफिसला चाललोय. गुड, सोड मला. अहो सांगा ना त्याला काहीतरी. अगं सांगा काय, मी त्याच बाजूला जातोय, सोडेल ना तो मला. पण प्लीज निदान टॅक्सीने जा असं तरी सांगा. गाडी नको ना न्यूज आजच्या दिवस बाळा. बाबा चला आता, चल. हे घे. ताई मी माझे कपडे इकडे ठेवले तर चालतील ना? हो ठेव ना. हे घे. तेजस माझा फोन बाहेर राहिलाय, घेऊन ये ना. जस्ट प्लीज. आपण आपल्या आयुष्यात किती सामान गोळा करतो ना. सरदार राण्यांची 12वी पिढी. गेल्या 11 पिढ्यांमध्ये जे घडलं नसेल ते ह्या एका पिढीत घडतंय. दोन दोन डिवोर्स. नाही म्हणजे मला अजून तुझं स्टेटस माहिती नाहीये. माझा डिवोर्स नक्की आहे, पण परवा फर्स्ट इयर अॅनिव्हर्सरीला त्यांनी मला काय गिफ्ट दिलं माहितीये? कॅल्क्युलेटर. उपयुक्त गोष्ट एक्झाम्स ना वापरता येईल म्हणे. असाच आहे ग, पर्सनल टचच नाहीये, डिटॅच. माझा चार्जर दे ना. मला कधी कधी वाटत की त्याला माझी कंपनी कदाचित बोर होत असेल. चार्जर मिळतोय का बघ ना. चार्जर नाहीये ग ह्याच्यात. चार्जर नाही मिळाला तर लफडा होईल. माझ्या फोनला दुसरा कुठलाच चार्जर चालत नाही. ऑनलाईन घेतला होता ना,
स्वस्त आणि मस्त पण टिकत नाही माझ्या लग्नासारखंच. दिसायला सगळं मस्त पण टिकलं नाही. रड थोडीशी. तुला बरं वाटेल, ऐक माझ. समीर जरा गाडी बाजूला घे, मला बोलायचंय तुझ्याशी. बाबा आता तुम्ही सुरू नका हो प्लीज. ओके घरी आई समोर सुरू हो. कोणा हे बघ समीर, मला तुला एवढं सांगायचं आहे की कपल्स मध्ये अशी भांडणं होत असतात, कमी जास्ती प्रमाणात होतात पण होतात. पण एक लक्षात ठेव, मॅरेज इज अ कमिटमेंट, जबाबदारी आहे ती. हे असं मोडून वगैरे नाही झालं रे. मी सोडून गेलो का तिला? मी एक्स्ट्रीम स्टेप घेतली आहे का? ती गेलीय. भांडण झालं तुमचं म्हणून गेली ना ती. मग आता भांडण पण माझ्यामुळे झालंय का? बर, पण हे पहिल्यांदाच झालं ना लग्नानंतर? तुमच्या समोर पहिल्यांदा झालंय. ओके, म्हणजे इतके दिवस तुम्ही आमच्यापासून लपवू शकत होतात ना? पण बाबा भांडणही होतातच ना. कधीपासून? लग्न झाल्यापासूनच ना. हो, म्हणजे गेले एक वर्षच. हो, पण म्हणजे भांडण इथेच मला तुला सांगायचं की इतकी वर्ष तुम्ही एकत्र होता, कॉलेजमध्ये एकत्र होता, त्याच्यानंतरही एकत्र होता, तरी सुद्धा तुमच्यातलं प्रेम कमी झालं नाही. तुमच्यात भरपूर प्रेम आहे म्हणूनच तुम्ही लग्न केलं ना. दॅट इज अ रिलेशनशिप. आणि त्या रिलेशनशिप मधल्या गोड आठवणी आठवा, चांगले मोमेंट्स आठवा. दॅट विल कीप यू टू टुगेदर. हे बघ, मला तुला एवढं सांगायचं आहे की डोकं शांत कर, तिला फोन कर आणि घरी घेऊन ये. मी नाही फोन करणार. प्रत्येक वेळा मीच सॉरी म्हणतो, मीच कमीपणा घेतो. मी नाही करणार फोन. तुमचं म्हणणं ऐकलंय मी, मी करतो विचार. चला मम्मी पप्पा, मी अंधेरीला चाललोय. आत्ता का? हो, ते जरा माझ्या मैत्रिणीचं काम आहे. काय काम आहे? काम जरा प्रायव्हेट आहे बाबा. काय कुरिअर सर्व्हिस उघडलीस का? सगळ्या मैत्रिणींची कामं तू का करत असतोस रे नेहमी? पप्पा लोकांची कामं करावी. अरे दत्तू म्हणून वापरतात तुला लोक. मी जातो. अरे पण सकाळी गेला होतास ना पार्ल्याला, तेव्हा का नाही केलंस तुझं काम? आई तेव्हा काकाला माझ्या आधाराची गरज होती, आणि मी असाच निघून गेलो असतो तर चांगलं दिसलं असतं का? मी जातो. एवढा विचार आई बापाचाही कर कधी. ए इकडे पण चार्जर नाही मिळालाय यार, ऑनलाइनच घ्यावा लागणार आहे आता. जाऊ दे, पाणीपुरी खायची चल. दो प्लेट पाणीपुरी. मला तुझा तो नवरा समीर ना आधीपासूनच नाही आवडला. अगं टिपिकल मेल शॉवनेस. तुला असं का वाटलं? तुला आठवत नाहीये काय? अगं आपण तिघ एकत्र कॉफी प्यायला गेलेलो. हा, आय मीन आमचे तेव्हा पहिल्यांदा ओळख झालेली. तेव्हा कॉफीचं 90 रुपये बिल ह्याने भरलं. मग आपल्याला आपापल्या कॉफीचे 30-30 रुपये काय परवडले नसते? तो पैसे भरणार, तो कोणीतरी भारी सुपिरियर. टिपिकल ना मेल सायकोलॉजी. दुसरं असं काहीही नाहीये. किती वेळा आम्ही दोघं बाहेर जायचो तेव्हा तो स्वतःच वॉलेट घरी विसरून यायचा. पण तेव्हा तू त्याला ऑलरेडी पटलेली होतीस ना, तुला इम्प्रेस करण्याची गरजच राहिली नव्हती. आता पुढे काय माहिती नाही ग, मला ऍक्च्युली काही कळतच नाही. यु नीड हेल्प. तुला ना मदतीची गरज आहे.
चल माझ्यासोबत. कुठं? मी म्हणते ना मग चल, प्रश्न नको विचारू. भैया बस. कुठे नेते? मी नेते ना मग प्रश्न नको विचारूस. लॉयर? हो मी कुठल्या लॉयर कडे वगैरे येणार नाहीये. हेच हेच चुकत ना बायकांचं. तुला ना ह्याच स्टेज पासून वकिलांचा सल्ला घ्यावा लागेल. आता तुला इमोशनल आणि कायदेशीर मदत लागणार आहे, नाहीतर तुझा तो नवरा ना तुझा फुटबॉल करेल आणि मग तो लात मारेल, त्या दिशेने तू लोळत जाशील. दिशा मी अजून काहीही ठरवलेलं नाहीये. अगं मग तेच सांगते ना मी, वकिलांना भेट मग तुझं ठरायला मदत होईल. अगं पण एवढं काही घडलेलंच नाहीये. अगं मग आता काय व्हायची वाट बघतीस तू? मीरा, अगं मीरा, या आई, आई पाणी दे ना ग लवकर. ए आई. आले आले समीर, किती घाई तुला. पटकन. हा घे. अरे वा छान दिसतोयस, मस्त टी शर्ट आहे, कुठे निघालास? मीराला भेटायला चाललोय, बाबांचं म्हणणं पटलंय मला. बाबा बोलतो मी तिच्याशी, घेऊन येतो मी तिला परत घरी. बाबा थँक्स. एकदम नाही म्हणजे हे एवढं काय बोलले असं? अगं काही नाही, मी मिस करतोय तिला, जातो मी. अरे पण समीर, नाही म्हणजे एवढं सगळं करून ती बदलणार आहे का आणि पटणार आहे का तुला तिचं वागणं? हे बघ आई, हे असं थोडं होणारच आहे. मला काय म्हणायचंय बाळा की, अरे म्हणजे एकदा काय ते बोलून टाक ना तिच्याशी, म्हणजे सारखे सारखे हे चाळे नकोत ना. चाळे कसले? चांगला विचार करतायत मुलं, पॉझिटिव्ह विचार करतायत, जाऊ दे ना त्याला. समीर थांब थांब, मी बघतो. आता कोण आला असेल? अरे तू, जीजू आहेत का? तेजस या आते. तू कसं काय? ताईच चार्जर राहिले. अच्छा हा मानतो. तेजस बस ना. हो आले आम्ही. मग तेजस काय घेशील, पाणी, चहा, कॉफी कि सरबत? का नाकेवरून गरम गरम समोसे मागव? नाही नाही नको, पावसाळ्यात मी बाहेरच काहीच खात नाही. हो का? आणि आता मी दिनानाथला एका मैत्रिणीकडे होतो, तिच्याकडे झालंय सगळं. बर बर बर, मैत्रीण. तेजस तुला मित्र आहेत का? नाही श्री. अरे बाबा, या आजच्या पिढीला हे असले प्रश्न विचारायचे नसतात. यांच्या फक्त मैत्रिणीच असतात. हो ना रे? लाजला बघ. आणि तुला समोसे खायचे? काहीतरीच काय झालं. चल चल मलाही खायचे, चल जाऊया. चल बस रे. हा अरे बर झालं, थँक यू. तू एवढ्यासाठीच एवढ्या दुरून आला होतास का? नाही नाही, अंधेरीला सुद्धा माझं एक काम आहे म्हणून. अच्छा, बाकी सगळे ठीक आहेत ना? बाकी सगळे मजेत. मग जीजू तुम्ही सुद्धा लॉयर ठरवलंय की नाही? लॉयर ठरवलंय म्हणजे? हो म्हणजे ताई आता लॉयर कडेच गेली ना, मला वाटलं तुम्ही सुद्धा तुमचा लॉयर ठरवला असेल. मी निघतो. मीरा लॉयर कडे गेली?